नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या आजची बात मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. जागा वाटपाआधी श्रीकांत शिंदेकडनं नाशिकची उमेदवारी जाहीर झाली आहे. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार असं श्रीकांत शिंदेनी म्हटलंय. तर तिसऱ्यांदा हेमंत गोडसे यांना लोकसभेत पाठवायचंय असंही त्यांनी म्हटलंय. गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण जो आहे हा नाशिकमध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे. मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यबाण जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहणार आहे.